कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात सिल्लोड येथे शिवसेना व राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने गरीब गरजूंना घरपोच जेवण देण्यात येत असून गरिबांनी वितरण व्यवस्थेकडे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सिल्लोड येथील ज्या नागरिकांकडे राशन कार्ड नाही, ज्यांच्याकडे घरातील अन्नधान्य अभावी चूल पेटू शकत नाही, अशा गोर गरीब गरजू नागरिकांना शिवसेना व राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने घरपोच जेवण देण्यात येत आहे। अशा नागरिकांनी संपर्क साधण्याचं आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे। दरम्यान लॉकडाऊनच्या गेल्या एक महिन्यापासून शिवसेना, युवासेना, खाजगी जिनिंग प्रेसिंग, राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीनं सिल्लोड येथे दररोज सकाळ संध्याकाळ 1000 नागरिकांना घरपोच जेवण देण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे। मात्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना रेशन कार्ड अभावी शासकीय धान्याचा अद्याप लाभ मिळाला नाही। कोरोनाचं संकट व शहरातील व्याप्ती, त्यामुळे शहरातील एकही नागरिक उपाशी राहू नये असा निर्धार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला आहे। या निमित्तानं शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, शेख वसीम, गजानन काकडे, बबलू शेख, सुशील गोसावी आदी वितरण व्यवस्थेतील कार्यकर्त्यांकडे संपर्क साधावा असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे। वृत्तप्रतिनिधी, वृत्तदर्शन, सिल्लोड।